नमस्कार विद्यार्थ्यांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण धातू आणि अधातू यांचे असणारे गुणधर्मांविषयी माहिती घेतली. थोडक्यात त्यांच्यात असणारी जी प्रवणता आहे ती प्रवणता आपण काय बघितली. आता आपल्याला अधिक स्पष्ट होण्यासाठी धातू थोडक्यात धातूंचा गुणधर्म वाढत जातो आणि वरून खाली येताना धातूंचा गुणधर्म काय होतो तो वाढत जातो आणि दुसरीकडे आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना धातूंचा गुणधर्म कमी होत जातो. हे जर आपल्याला जरा डोके चालवा. मुलांनो, मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म कशामुळे असतो? सर, मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वीकारण्याच्या प्रवृत्तीमुळे असतो. बरोबर. आवर्तमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांच्या अधातू गुणधर्म बदलण्यामध्ये काय कल अपेक्षित आहे? आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत ऋणता वाढत जाते, म्हणजेच अधातू गुणधर्म वाढत जातो. तसेच मूलद्रव्यांचे आकारमान कमी होत जाते. आता मला सांगा, गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्यांच्या अधातू गुणधर्म बदलण्यामागे अपेक्षित कल काय असतो? गणामध्ये वरून खाली जाताना विद्युत ऋणता कमी कमी होते आणि अधातू गुणधर्म कमी होत जातो. बरोबर आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. एक, कोणत्याही गणात वरून खाली जाताना मूलद्रव्यांची विद्युत घनता वाढत जाते तर विद्युत ऋणता कमी होत जाते. दोन, कोणत्याही आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत ऋणता वाढत जाते व विद्युत घनता कमी होत जाते. तीन, मूलद्रव्यांची विद्युत घनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढी त्यांची अभिक्रियाशीलता जास्त असते. हॅलोजन कुलातील प्रवणता. आवर्त सारणीतील गण 17 मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. सर्वांचे सर्वसाधारण रेणूसूत्र हे X2 आहे. गणात वरून खाली जाताना भौतिक स्थितीत प्रवणता म्हणजेच झालेला बदल दिसून येतो. फ्लुओरिन क्लोरिन हे वायू आहेत तर ब्रोमिन हा द्रव आहे आणि आयोडिन हा स्थायू आहे. माहित आहे का तुम्हाला, M म्हणजे अल्कधर्मी मृदा धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन मेटल हायड्रोक्साईड व हायड्रोजन तयार होते. हे रासायनिक समीकरण अल्कधर्मी मृदा धातूंची पाण्याबरोबर कशी अभिक्रिया होते ते दाखवते. दुसऱ्या गणात वरून खाली बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रोनियम बेटियम असे जाताना या अल्कधर्मी मृदा धातूंच्या वरील रासायनिक गुणधर्मातील प्रवणता दिसून येते. दुसऱ्या गणात वरून खाली जाताना अल्कधर्मी मृदा धातूंची अभिक्रियाशीलता वाढत जाते, त्यामुळे ही अभिक्रिया होण्यातील सहजता वाढत जाते. बेरिलियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. मॅग्नेशियमची अभिक्रिया पाण्याच्या वाफेबरोबर होऊ शकते तर कॅल्शियम स्ट्रॉन्शियम व बेरियम यांच्या पाण्याबरोबरील अभिक्रिया कक्ष तापमानालाच अधिकाधिक दराने होताना आढळतात. मुलांनो, आता आपण गण व आवर्त यांमध्ये काय फरक आहे ते पाहू. गण, आवर्त सारणीतील मूलद्रव्यांच्या उभ्या स्तंभाला गण म्हणतात. आवर्त, आवर्त सारणीतील आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. मूलद्रव्याचा गण क्रमांक हा त्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवितो. मूलद्रव्याचा आवर्त क्रमांक हा त्या मूलद्रव्याच्या अणू वस्तुमान उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनच्या एकदर कक्षेतील संख्या दर्शवितो. एका गणातील मूलद्रव्ये हे समान रासायनिक गुणधर्म दर्शवितात. एका आवर्तातील मूलद्रव्यांचे गुणधर्म हे डावीकडून उजवीकडे क्रमशः बदलत जातात. मुलांनो, या पाठाचे स्मरणचित्र खालील तक्त्यात थोडक्यात दिले आहे, ते नीट लक्षात ठेवा. बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्या आता जी अमूर्त कल्पना होती ती समूर्त झाली असेलच. तुम्हाला शेवटी या पाठाचा शेवटी हॅलोजन कुलातील प्रवणता विचारली होती. हॅलोजन म्हणजे साहजिकच विद्यार्थ्यांनो